आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ग्रामपंचायतीचा कर भरा आणि सुविधा द्या. पाटोदेचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सल्ला. शिर्टी गावात केलं मार्गदर्शन. शिर्डीचे सरपंच राहुल सूर्यवंशी, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाने आदर्श गाव पाटोदेचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचं मार्गदर्शन ठेवलं होतं. जनतेला त्यांनी कानमंत्र तर दिलाच, सदस्यांना उपदेशही केला. कुमारी प्रमोदिनी कोळी, बाळासो सुतार, शंकर निंबाळकर, बादशाह शेख, सुभाष भंडारे, शीतल गुरव, संजय कुमार बर्नाळे, राजकुमार कोगनोळे, भरत खवाटे, विनोद मगदुम, अजित मगदुम, विकास भोसले आदींचा यावेळी समावेश झाला. पंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सागर संभुशेट्टे, पंचायत समितीचे सदस्य सचिन शिंदे, नगरसेवक शैलेश चौगले, शिवाजीराव माने देशमुख, प्रकाश उदगावे व अन्य ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिर्टीहून संदीप इंगळे. आम्हाला कोण धरण ठेवीन? जी गत आमच्या आजची झाली तीच आमची होईल ना. उद्या मेल्यावर आम्हाला कोण धरण ठेवीन? एकच निवडणुकीच्या साहेबाची आठवण येते आपल्याला. कोणता साहेब तो? शेष. मग बाकीचे काय अधिकारी झाले नाही? झाले. एकाच गुरुजीची आम्हाला आठवण येते, साने गुरुजीची. अहो, ह्या लोकांचं जीवन तसंच आहे. त्यांनी समाजासाठी खूप काही केलं. यांचं एक एक वाक्य महत्वाचं आहे. साने गुरुजीचं एकच वाक्य महत्वाचं आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. ज्ञानेश्वरांचं एकच वाक्य आहे. कोणतं वाक्य महत्वाचं आहे? आपली आपण करा सोडू नक. कोणाच्या भरोश्यावर बसायचं नाही. 700 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं आम्हाला, आम्ही बसलो खासदार आमदाराच्या भरोश्यावर, मंत्र्याच्या भरोश्यावर. कोणीतरी येईन पुढारी, दिल्लीहून येईन, मुंबईहून येईन, आमचं चांगलं करीन. अजिबात नाही. 100% गोष्ट खोटी आहे. त्यांना त्यांचे कामं आहे, त्यांना त्यांचे प्रश्न आहे, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम आहे. त्यांनी ते पाहायचं का तुमचं पाहायचं? म्हणून आमची आम्ही सोडवणूक करायची हे आमच्या संतांनी सांगितलं. आणि या जगात सगळ्यात मोठं पाप असन तर मतदान निवडणुकीत घेतलेले पैसे, हे सगळ्यात मोठं पाप आहे. माझी गावकऱ्याला विनंती, काही करा, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, पण पैसे घेऊन मतदान करायचं नाही. ते दान आहे, ते तुम्हाला विकायचं नाही आहे. अतिशय हलकटपणा आहे. आणि मतदानाचे पैसे घेतल्यामुळं आम्हाला बोलण्याची हिंमत येत नाही. आम्ही बोलावं कसं? तर मतदानाचे तर आपण पैसे घेतले ना. अहो, मतदानाच्या टायमाला आमच्या तिकडं कळतोय मतदार ना, उमेदवार झोपत, पण मतदार झोपत नाही. दरवाजा उघडा ठेवतो, दरवाजा रातची. इकडून कोणीतरी येईल, तिकडून कोणीतरी येईल, देईल. काय हलकट लोक झाले. आमदारकीच्या निवडणुकीच्या टायमाला आमच्या तिकडे घडलेल्या घटना आहेत. तुमचे आमदार कोण काय, उल्हास भाऊ नाव सांगितलं, त्या निवडणुकीत तुम्हाला आठवतं का? ती निवडणूक नवरात्रात होती, बरोबर आहे. दिवाळीला तिचा निकाल.